पनवेल महापालिकेच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय स्थायी समिती विशेष सभा संपन्न झाली. स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑफलाईन विशेष सभेत पनवेल महापालिकेचे सन 2022-2023 1499 कोटींचे वस्तुनिष्ठ व वास्तविक अंदाजपत्रकास बहुमताने मंजुरी देण्यात आली. कोणतीही दरवाढ कोणतीही करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय. या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी 326 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आलेत. गावठाण पायाभूत सोयी सुविधा 62 कोटी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणं 10 कोटी, स्वराज्य या महापालिकेच्या प्रशासकीय इमारत 40 कोटी, महापौर निवासस्थान बांधणं 12 कोटी, प्रभाग कार्यालय बांधणं 12 कोटी, माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणं 5 कोटी, तलाव सुशोभीकरण 14 कोटी, सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास 40 कोटी अशी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, विविध वाहनं खरेदी करणं, जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी 75 कोटी राखीव ठेवण्यात आलेत. पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यासाठी 205 कोटीचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आलाय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी 21 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला असून या अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय इंग्लिश मीडियम शाळा, शाळेच्या इमारती, ई लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा या सर्वांकरिता 21 कोटींचा निधी महापालिकेनं या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवण्यासाठी 2,52,00,000 रुपये निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. दिव्यांगांचं पुनर्वसन करणं, त्यांना उपयुक्त योजना राबवणं, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने 5,26,00,000 रुपयांची भरीव निधी या अंदाजपत्रकात ठेवण्यात आलाय. पनवेल महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी ITI सारख्या संस्थांची मदत घेणं, तसंच हवेतील प्रदूषणाची मात्रा मोजण्यासाठीची मशीन्स महापालिका क्षेत्रात बसवण्यासाठी 1,30,00,000 निधी अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आलाय. या बैठकीला स्थायी समितीचे सदस्य उपायुक्त विठ्ठल टाके, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉक्टर संग्राम वोरखाटे, लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, नगर सचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी पनवेल महानगरपालिकेचे अंदाजपत्रकासंदर्भात स्थायी समितीची विशेष सभा लावण्यात आली होती. या स्थायी समितीच्या विशेष सभेला पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार साहेब, तसेच उपायुक्त ढाके साहेब, तसेच कॅपफॉर्मचे गावडे साहेब, नगर सचिव खापर्डे साहेब, तसेच या स्थायी समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि सचिव HOD या सभेला उपस्थित होते. या ही सभेमध्ये प्रशासनाने मांडलेला जो अंदाजपत्रक आहे त्याचं मी खऱ्या अर्थाने स्वागत करतो. आणि हा अंदाजपत्रक मांडत असताना सर्व सदस्यांचे त्यांच्या सूचना सहित बहुमताने हा मंजूर करण्यात आला. याचा जो अंदाज आणि जमा खर्च 1,499 कोटी म्हणून एक हा अंदाजपत्रक मंजूर करण्यात आला.